आदिवासी विकास मंत्री यांना आदिवासी समाजाकडून दिवाळी खावटी भेट देण्यात आली. पालघर तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले. दीपावलीचा सण गेला मात्र अजूनही आदिवासी समाजाला खावटी अनुदानाचं वाटप झालं नाही. याच निषेधार्थ वाडा तहसील कार्यालयाजवळ श्रमजीवी संघटनेकडून आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना आदिवासी समाजाकडून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून चवळी कडू कांदज करांदे चटणी यांसारख्या आदिवासींच्या रोजच्या अन्नातील घटक म्हणून दिवाळी खावटी भेट देण्यात आली. राज्य सरकारनं खावटी योजना लागू करावी. श्रमजीवी संघटनेनं पालघर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात आंदोलनं केली होती. यानंतर राज्य सरकारनं 9 सप्टेंबर 2020 निर्णय घेऊन खावटी अनुदान योजना जाहीर केली. मात्र ती खावटी अद्याप मिळालेली नाही. सरकार आदिवासी समाजाच्या भूकेकडे लक्ष देत नसल्याचं तसंच त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप श्रमजीवीकडून यावेळी करण्यात आला. मी किशोर मडवी, श्रमजीवी संघटना जिल्हा युवक सचिव म्हणून काम बघतोय. श्रमजीवी संघटनेने लॉकडाऊन जिथून चालू झालं त्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून आदिवासी जनता उपाशी राहू नये म्हणून भाऊंच्या आणि श्रमजीवीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे एक खावटी योजना पुन्हा चालू व्हावी व आदिवासी जनता उपाशी राहू नये म्हणून राज्यभर लागू करावी यासाठी जे आंदोलन चालू केलं त्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून मग ते अन्न हक्क ग्रह आंदोलन असो किंवा सरकारला त्याची जाणीव करून देण्यासाठी त्याचं श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम असो त्या पार्श्वभूमीवर 9 सप्टेंबर 2020 जो सरकारने जाहीर काढला सरकारच्या याच्या धोरणानुसार जून ते सप्टेंबर हा कालावधी भूकबळीचा कालावधी म्हणून सरकारने जाहीर केलेला आहे. त्या कालावधीमध्ये लोकांना आदिवासींना त्यांची उपासमार होऊ नये म्हणून खावटी योजना लागू करायला पाहिजे होती पण अक्षरशः सरकारने ती योजना लागू न करता आदिवाशांना असंच याच्यावर सोडलेलं आहे म्हणून त्यांच्या निषेधासाठी आम्ही आज हे आंदोलन करण्यासाठी इथे त्यांना दिवाळीची एक छोटीशी भेट म्हणजे जी काय आमच्या शिदोरीमध्ये जे राहिलेलं शिल्लक आहे कारण आता स्थलांतर वगैरे झालेले मग ते आदिवासी विकास मंत्री पाडवी यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांना दिवाळी ही लख लाभो एवढं सांगण्यासाठी आम्ही इथे आलेले आहे.